जे सोशल मीडियावर सध्या कोणाचं डायरेक्ट कंट्रोल नाही आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, फेसबुक आहे, काही फेसबुक अकाउंट लाखोंनी आहेत, व्हॉट्सअप हे प्रत्येकाच्या हातामध्ये. मग प्रत्येकाचा ज्या कल्पकता आहे प्रत्येक व्यक्तीची, तो कल्पकता त्याच्या याच्यातून व्हायरल करू शकतो, त्याच्या मेसेजमधून, व्हॉट्सअपमधून किंवा फेसबुकमधून. आणि ती कल्पकता किती खरी आहे किती खोटी आहे याच्यामध्ये काय याची गॅरंटी नसते. आणि याचेच उदाहरण जर झाले तर अफवा पसरवणं, रुमर पसरवणं, काही वेळेला या महाराष्ट्रात अलीकडे घडलेली घटना संभ्रम तयार करायचा. तर मला जनतेला एवढंच सांगायचं, पाठवताना आपण ही पण काळजी घ्या आणि कुणी जरी पाठवलं त्यात तथ्यता किती आहे हे पहा, नाही तर एखाद्या वेळेस आरोग्यालासुद्धा त्याचा धोका पोचून विनाकारण जीवितहानी भविष्याची नाकारता येत नाही. त्यामुळं सोशल मीडियावर जे जे येतं त्यामध्ये किती तथ्यता आहे याची काळजी ठराविक पॉईंटवर घेणं गरजेचं आहे असं मला जनतेला आव्हान आहे.